बघा अजूनपर्यंत मेडिकल रिपोर्ट आलेले नाहीत, तर या क्षणी मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. पण सर, आमच्या सोर्सेस कडून आम्हाला कळलंय की एक रेप केस आहे. मला वाटतं आमच्या टीम मधून मॅक्सिमम लोक बोललेले आहेत, त्यांचे व्ह्यूज तुमच्यापर्यंत पोहोचले. मला कॅरी मास्क करताना एक अतिशय महत्वाची गोष्ट अशी वाटली की आपण सगळे जागरूक मंडळी आहोत. आपण आजूबाजूला बघतो, आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्याच्यावर आपण रिॲक्ट करत येतो. स्त्रिया म्हणून आपण जर बघितलं तर आपल्याला आपल्या लहानपणापासून आठवत आहे तेव्हापासून कुठे ना कुठेतरी झालेलं शोषण आपण आपल्या आयुष्यात बघितलेलं आहे. त्याच्याबद्दल राग आहे, पण तो व्यक्त कसा करायचा हे आपल्याला माहिती नाही, किंवा व्यक्त करायला आपल्याला भीती वाटते, किंवा आपल्याला सोसायटी एका बाजूला आपण म्हणतो की आपण प्रोग्रेसिव्ह आहोत, पण आपण सोसायटीमध्ये जाऊन सांगायला घाबरतो की माझ्यावर रेप झालाय किंवा मला मोलेस्ट करण्यात आले. ही सगळी भीती आहे, हे सगळे प्रश्न आहेत प्रत्येक स्त्रीच्या बऱ्याच्या बाबतीत पुरुषांच्याही मनामध्ये. आणि ह्या सगळ्याचं काय झालं पाहिजे तर एक माणूस म्हणून मला नेहमी वाटत आले की वी हॅव टू फाईट फॉर जस्टिस. जेव्हा चूक होतं तेव्हा आपण ओरडून बाहेर सांगता आपल्याला आलं पाहिजे. प्रत्येकाने ते स्वतःच्या विचारसरणीतनं माध्यमातनं करावं. आम्ही सगळे चित्रपट सृष्टीत काम करणारी लोक आहोत आणि आम्हाला असं वाटतं की हा असा विषय आहे ज्याच्याबद्दल आम्हाला एवढं वाटतं ते आम्ही सगळं लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि मला गॅरंटी आहे की 99% लोक जेव्हा हा सिनेमा बघतील तेव्हा त्यांच्या मनामध्ये गिल्ट किंवा जस्टिससाठी फाईट करायचा विचार नक्की निर्माण होईल. कारण ऑडियन्सच्या मनातले लोकांच्या मनातले प्रश्न या चित्रपटात आहेत आणि त्याची उत्तरंही या चित्रपटात आहेत. फक्त बाहेरच्या एखाद्या माणसाला पॉइंट आउट करून त्याची चूक आहे किंवा त्यांनी झालं किंवा तिथे होतं असं न म्हणता हा आपल्या घराघरातला प्रॉब्लेम आहे हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्याला प्रत्येकाला फाईट करणं गरजेचं आहे, बोलणं गरजेचं आहे. मला आठवतं म्हणजे आय थिंक बीइंग लकी म्हणा अनलकी म्हणा, एक रेप केस घडली होती जी सगळ्या पेपर्स मध्ये पण कव्हर झाली होती, जी ट्रेन मध्ये मुलीला रेप केलं होतं. आणि माझी आई या क्षेत्रात काम करत असल्यामुळे मी त्या मुली बरोबरच्या लोकांना, तिचे तिथे तिला सांभाळणाऱ्या कॉन्स्टेबलला, ह्या लोकांना मी भेटले आणि ते असह्य होतं. ते कोणाला तरी झालंय हे कळणं असह्य होतं. आणि ह्यातून पुढची गोष्ट म्हणजे ज्या इथल्या मुली पण रिलेट करतील की आपण जर स्वतःला प्रोग्रेसिव्ह समजतो आणि बाहेर जाऊन काम करतोय तर आपल्या बरोबरही या गोष्टी होत असतात, आपल्या इंडस्ट्रीमध्ये होत असतात, आपल्या फेलो कलिग्स बरोबर होत असतात, आपल्या बॉस बरोबर होत असतात, आपल्या बॉयफ्रेंड्स बरोबर होत असतात, मित्रांबरोबर होत असतात. आणि आपण फक्त फिजिकल म्हणजे एका बाजूला आपण म्हणतो की फिझिकली रेप झालं तर फिजिकल झालंय ना, जस्ट वॉश इट अप आणि फगेट अबाउट इट, हा एक विचार करण्याचा भाग झाला. पण असंही आहे की फिजिकली न होता फक्त मेंटली रेप होतो, त्याचं काय? जेव्हा रस्त्यावर चालत जाताना पुरुष तुमच्याकडे बघतात तेव्हाही तो कुठेतरी एका प्रकारचा रेपच आहे. आणि मला असं वाटतं की हे सगळी जी शिट्ट्या वाजवतात, बघतात, घाणेरडे जोक्स पाठवतात, हे सगळी लोक पोटेन्शियल रेपिस्टच असतात आणि आपण त्यांना तिथेच थांबवलं पाहिजे. आणि हे आपण केलेलं नाहीये. कॅन्डल मार्च मध्ये प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या पद्धतीने हा प्रॉब्लेम फाईट करायचा प्रयत्न केला. माझं जे कॅरेक्टर आहे विद्या सावंतचं, ती कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारी आजची स्त्री आहे आणि लाईक एनी अदर वुमन तिच्यावरती पण अशा प्रकारचा मानसिक अत्याचार होतो. पण ह्या सगळ्या फायटर बायका आहेत, ह्या सगळ्या काय म्हणतात ते प्रतीक आहेत एका सिस्टमचा विच इज गोइंग टू चेंज टुमॉरो. इट इज अ व्हेरी ऑप्टिमिस्टिक फिल्म. असं नाहीये की दुःख कष्ट रडारड मारामारी, म्हणजे एक कमर्शियल नॉन कमर्शियल भाग झाला. पण एक अरे अरे बिचारे सिम्पथायझिंग सॅड पोथिंग असं न करता आपण रेपला एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघूया, त्याला फक्त एक वाईट घडलेला किस्सा म्हणून बघूया आणि आयुष्य त्याच्या पुढे घेऊन जाऊया. बिकॉज लाईफ इज मच मोर देन अलाविंग वन बॅड इन्सिडेंट ऑफ रेप लाईक अ नाईटमेअर टू अफेक्ट अस फॉर द रेस्ट ऑफ आवर लाईफ. सो कॅन्डल मार्च ही एक आमची फाईट आहे. मला वाटतं ही तुमची सगळ्यांची आमच्या बरोबरची फाईट आहे. चित्रपट मी पाहिलाय, तो खूप छान झालाय. पण पुन्हा एकदा मला असं वाटतं की ही गोष्ट कॅन्डल मार्चची रेपची ही चित्रपटापुरती नाहीये, तर हा विषय त्याच्या खूप पुढे आपल्याला घेऊन जातो. आणि तो मोठा विषय समजणं आणि त्याचं इम्पॅक्ट आपल्या आयुष्यावरचा समजून आपण हा विषय पुढे नेणं हे खूप गरजेचं आहे. सो वी रिअली नीड युअर सपोर्ट फॉर. नमस्कार, मी मनवा नाईक, तुम्ही पाहताय राजश्री मराठी.